नाही, मी पहिल्यांदाच विनाअट प्रवेश केला होता. त्यावेळेला तिकीट मागणी पद्धत असते की तिकीट मागणीचा अप्लिकेशन अर्ज करावा लागतं, आपल्याला विनंती करावी लागते. त्यावेळेला ती मी विनंती केली त्यांना, आणि त्यावेळेला विनंती केल्यावर ते त्या कालामध्ये अनेक लोकांनी पक्षामध्ये प्रवेश केला, आणि केला असताना परत सर्वे केला. सर्वेमध्ये एकंदरीत दिसून आलं की अपेक्षित होतं की साधारणतः महेश कोठे हे बंडखोरी करणार नाहीत, आणि हे दोघांची जर एकत्र राहून दिलीप मानेचं आणि महेश कोठेंचं जर बेरीज धरलं तर निश्चितपणे ही सीट नकेल असं अपेक्षित होतं. पण महेश कोठेने बंडखोरी केली, ते दोघांची एकत्र जर बेरीज धरले तर आज निश्चितपणे विजय होतो, आणि दोघं एकत्र राहिले असतं तर अजून त्याच्यात एक 5-10 हजाराची मतात वाढ झाली असती, ती होऊ शकली नाही. त्याचा फटका हा सगळा शिवसेनेला बसला आणि त्याचा परिणाम हा झालेला आहे. उमेदवारी भरल्यानंतर आपण असं म्हणतो की महेश कोठे माझे मित्र आहेत, मी त्यांची मनधरणी करतो, पण 2 दिवसात तुम्ही काहीच केलेलं नाही आहे, आणि महेश कोठेनी सुद्धा बोलून दाखवलं की दिलीप माने सुद्धा माझ्याकडे आले नाही. ज्याने ज्याने त्यांना भेटले, माझ्यापेक्षा वरिष्ठांनी लोकांनी भेटले, ज्याने राजकीय लोक भेटले त्यांना, वरिष्ठाकडून पण त्यांना सांगण्यात आलं, त्यांचं त्यांनी ऐकायच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी 2 मतदारसंघात विधानसभेसाठी भरले होते, उत्तर आणि दक्षिणमध्ये. त्यांचं पॉलिटिकल कॅल्क्युलेशन काय त्याला मला माहीत नाही, पण त्यांनी उत्तरमधनं काढले आणि दक्षिणमध्ये ठेवले. तसं राहिले असतं तर दोन्हीकडनं काढले असते तर कदाचित ही सीट निघाली असती, भविष्यामध्ये पार्टी सुद्धा त्यांच्यासाठी विचार केली असते. काँग्रेसचे जे नगरसेवक आहेत, ते जे तुमच्याबरोबर होते, आता त्यांची काय भूमिका असणार आहे? तुम्ही आता शिवसेनेत गेला, तुमचे समर्थक काँग्रेसचे नगरसेवक, ते महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळेला आपण ती तयारी आता करू नगरसेवकाची. आता सध्या काय त्या नगरसेवकाची भूमिका माझ्याबरोबर, आता तर ह्या मतदारसंघात कोण नगरसेवक नव्हते, हातवाडमध्ये माझे नगरसेवक होते, तर ते बाबा मिस्त्री वगैरे तेच नगरसेवक होते आपल्या, आपण ज्यांना उमेदवारी दिली होती. आता तो मतदारसंघ माझा होता, या मतदारसंघामध्ये आता माझी पुढची तयारी खेळणार आहे. दिलीप माने कधी संपत नसतो, असं अनेक वेळेला लोकांना वाटत असतं की दिलीप माने संपला, त्यावेळेला दिलीप माने उसळून निघत असतो. उदयनराजेंचं उदाहरण तुमच्या जगासमोर आहे, म्हणजे 80 वर्षाचे जे राज्यपाल म्हणून काम केले, लोकांना जेव्हा काय उशिरा कळत असतं त्यावेळेला या सगळ्या गोष्टी होत असतात. पण मलाही राजकीय पेज डाव पेज सगळ्या गोष्टी करता येतात. आता मी महापालिकेच्या क्षेत्रामध्ये मध्ये कधी काम केलो नव्हतो, महानगरपालिकेमध्ये हातवाड भागामध्ये जेवढे का माझे 20-25 नगरसेवक होते त्याच्यासाठी काम करत होतो, पंचायत समिती, जिल्हा परिषद किंवा ह्या इतर गोष्टी ग्रामीण भागामध्ये काम करत होतो. आता पूर्णपणे वेळ दक्षिण मतदारसंघामध्ये शिवसेना वाढवण्यासाठी जर मला बोलवलं तर इतर मतदारसंघासुद्धा मी लक्ष निश्चितपणे, पण आता माझा मतदारसंघ हा मध्य मतदारसंघ हा माझा कायमचा राहणार आहे. महेश कोठेपेक्षा जास्त मतं मला पडणाऱ्यापैकी आमच्याच सेनेतले काही कार्यकर्ते महेश कोठेंसाठी शेवटच्या दिवसापर्यंत त्यांनी प्रयत्न करत होते, आणि त्यांनी अनेक वर्षापासून इथं 5 वर्ष झाले सातत्यानं काम करत होते. अपेक्षा एवढीच होती की महापालिकेच्या निवडणुकीमध्ये महेश कोठेच्या माध्यमातून काही जणांना उमेदवाऱ्या मिळाल्या होत्या. भविष्यामध्ये महेश कोठे निवडून आले तर आपल्या शिवसेनेच्या परत उमेदवाऱ्या मिळतील, आपल्याला कुठले ना कुठले पदं मिळतील, पण तसं नसतं. शेवटी पक्ष हे पक्ष असतो, त्या हेतू ठेवून लोकांनी त्यांच्याकडे काही मतं टाकली, आणि काही लोकांना असंही वाटलं की ह्या दोघांच्या भांडणामध्ये तिसरं कोणतरी येईल, म्हणून त्याचा परिणाम थोडा तिथं झालेला आहे. मी 2004 आणि आतामध्ये जवळजवळ 15 वर्षाचा गॅप होता, आणि 15 वर्षाच्या गॅपमध्ये हा मतदारसंघाची डिलिमिटेशन झालं, त्यावेळे काडादी फॉरेस्ट पासून रामवाडी लेमेवाडी सेटलमेंट आणि एमआरडीसीचा भाग नव्हता, त्याला 2,40,000 मतदान त्यावेळेला होतं.
आता हा सगळा मतदारसंघ विस्तारित झालाय. या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे नगरसेवक असतील, भाजपचे नाही, काय कारवाई करणार आहे महापालिकेच्या निवडणुकीत? मीच त्याचं नवजुनं करीन ना त्याचं. म्हणजे तुमचं तुम्ही इंडायरेक्ट महेश कोटेंना चॅलेंजिंग करताय की महानगरपालिकेच्या राजकारणामध्ये दिलीप मने आता स्पष्टपणे उघडपणे दिसतील? महापालिकेच्या राजकारणामध्ये पूर्णपणे स्पष्टपणे एकदम याच्याप्रमाणे उतरीन. आणि ज्यांनी काय आता माझ्याबरोबर बंडखोरी केली किंवा जो मला विश्वासघात केला, महापालिकेमधची निवडणूक जवळच आहे आणि त्यांची मर्यादा महापालिकेपुरतीच आहेत आणि महापालिकेमध्ये त्याला मला काय ना काय त्याचं वजाबाकी करावं लागेल ना. राजकारणामध्ये गप असलं तर खूपच अंगावर लोक येतील आणि ते माझ्या रक्तात नाही, मी निश्चितपणे ते करणारच आहे. सृष्टीच्या कानावर ऑलरेडी गेलेल्या आहे सगळ्या, त्यांचं इथं जे लोक होते त्यांनी तिथंपर्यंत पोहोचवलेले आहेत आणि निश्चितपणे ते मी काम करण्याचं काम पडत. बीजेपीच्या ज्या नगरसेवकांच्या बाबत आपण तक्रार करणार आहे किंवा माहिती दिली, तसाच तुम्ही शिवसेनेचे ज्या लोकांनी तुमच्या विरोधात काम केलं त्यांच्या विरुद्ध रिपोर्ट दिलाय किंवा देणार? ऑलरेडी त्यांचे इथं लोक ग्राउंड लेवलला काम करतच होते, त्यावेळेला वेळोवेळी सूचना त्यांना देत होत्या, तुम्ही असं नका करू, पार्टीचं काम करा, केंद्र भाजप आणि सेना हे सरकारमध्ये येणार आहे आणि असं एक एक आमदार महत्वाचा आहे, अशा वेळेला तुम्ही अशा काही गोष्टी करू नका असे त्यांना सूचना दिल्या होत्या. तरी पण ते केले, ठीक आहे करू द्या, राजकारणात अशा गोष्टी असतील. त्यांना वाटलं दिलीप माने दक्षिणपूर्त ह्या निवडणुकीपुरत आहेत, मी नाही. आता दिलीप माने हे महानगरपालिकाने कायमपर्यंत काम करत राहील मध्यमध्ये. आता त्यांच्यावरती कारवाईसाठी तुमची काय भूमिका आहे? काय म्हणजे तुम्ही नुसतं त्यांनी आवाज दिला वगैरे तो त्यांचा प्रश्न आहे, तुमच्यावर जर अन्याय झाला असं तुम्ही म्हणताय तर तुमची भूमिका काय? तुम्ही स्वतः आता सरकार स्थापनाचं सगळ्या घाई गडबडीत आहेत. म्हणजे पहिला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचा तो विषय चालू आहे आणि अशा वेळेला आम्ही स्पष्टपणे सांगणार आहे की यांना तुम्ही पक्षातनं काढून टाका आणि यांच्यावर तुम्ही कडक कारवाई करा. कुणाला? यांना म्हणजे कुणाला? जे काय बंडखोर केली ते अहवाल पाठवला ना. म्हणजे अधिकृत जे लोकप्रतिनिधी आहेत म्हणजे महानगरपालिकेत निवडून आलेले आहेत? नाही, ह्या मतदारसंघामध्ये असताना 3 ते 4 लोकच आहेत. पहिला तुमच्या शिवसेनेचे, म्हणजे शिवसेनेचे दोन इथं मला वाटतं बडूरवाले कयावाले हे 2-3 लोकच आहेत शिवसेनेचे, जास्त काय या मतदारसंघामध्ये नाहीत. हा म्हणजे बाकीचे ते नगरसेवक राजकुमार हंचाटे बडूरवाले. शिवाजी आपले सेनेचे नगरसेवक या मतदार नाही, ह्या मतदारसंघातले सेनेची कुणाची कारवाई नाही, पण ज्या मतदारसंघातनं बाहेर न येऊन आमच्यावर तिथं कारवाई केली, जे प्रचार केले ते सगळेच आहेत ना. कोटेंचे सगळं परिवार, त्यांचे नगरसेवक, त्यांना मानणारा नगरसेवक, कोटेंच्या प्रचारात जे सक्रिय होते ते सगळेच. काही नावं सांगितली तर बरं होईल ना, ते आहेतच ना सगळे नावं. त्यांचेच ते पाहुणे आहेत सगळे. तुमची कारवाईची मागणी कुठल्या कुठल्या नगरसेवकांवर आहे त्यांची यादी सांगा. आता अंकाराम आहेत, महेश कोटे स्वतः आहेत, कोंड्याला आहेत, सेनेचे कुठले आहेत हो नाही घेतो ना पुढं. नाही सगळेच आहेत का? कुणाचं म्हणलं तुम्ही? आहे ना अमोल शिंदे आहे, दत्तुरगावकर आहे, दत्तुरगावकर आहे, हे सगळे आहेत तुम्हाला जे नेहमी मीडियामध्ये दिसते ते. ते तिकीट देणाऱ्याला आणि घेणाऱ्याला माहित, त्या कालावधीमध्ये मध्ये तर मी नव्हतो त्यावेळेला. मला राज्यामध्ये जर पाहिजे शिवसेनेचे उमेदवार पाडण्यासाठी प्रयत्न केलेले
तसाच प्रयत्न देखील इथं झाले अशी चर्चा होते. आरएसएस असेल आणि भाजप असेल अचानकपणे वरून असा आदेश आला की भाजपानं अपक्षाला मदत करावी असा आदेश आला असं समजतंय. आणि राज्यात देखील असंच अनेक ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार पाडण्यासाठी भाजपानं प्रयत्न केले. लोक सोयीचं बोलतात असं सांगितलं ना मगाशी, म्हणजे माझ्या मनात जे वाटतंय ती मी माझ्या भावना व्यक्त करत असतो. मला काही मंडळींनी मला पाठिंबा दिला होता, काही मंडळींनी मला सहकार्य केलं होतं, त्यांचे नावं त्या संघटनेचं नाव वगैरे ओपन करणं गरजेचं नाही असं एकंदरीत मला असं वाटतंय. नाही, मला कालावधी 10 दिवसाचाच मिळाला. 10 दिवसांमध्ये या सगळ्या गोष्टी मला करण्यात आल्या. तुम्ही सुभाष देशमुखचं ते स्वतः कॅन्डिडेट होते, त्यांचे 2-3 नगरसेवक होते, एक संतोष भोसले आणि वल्ल्याळ, त्या दोघांना माझ्या समोर सांगितले तसं तुम्ही करायचं नाही, पार्टीचं काम करा. आणि ते संतोष भोसले आणि नागेश वल्ल्याळ दोघेही माझ्याबरोबर त्यांनी फिरले, माझ्यावर त्यांनी काम केले, पण थोडे दिवस थांबले होते त्यांनी. शेवटचे 4-5 दिवसात ते सक्रिय झाले. शाजी पवार आले, बापूंना मी स्वतः बोललो, ते दोघंही त्यांना बोलले आणि ते दोघंही बोलल्यावर मी नागेश वल्ल्याळांच्या घरी गेलो आणि मोदीतले भोसले सुद्धा माझ्यावर फिरले, पण काम केले. पण खाली लोकांनी किती ऐकावं हे ठरलं काय, मला काय ते लक्षात नाही आलं. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नाही, तो वाढूच दिली नाही ना शिवसेना. शिवसेना ही आहे ना, म्हणजे एका परिवारात पुरती ठेवली होती त्यांनी, त्यामुळे ते एकाच परिवारापुरती ती शिवसेना झाली होती. त्यामुळे शिवसेनेचे पुरजात जे होते की मी कट्टर शिवसेने कट्टर शिवसेने, ते मर्यादित राहिले. त्यांना वाटलं की आपल्याला कुठलीच ताकद मिळत नाही, त्यामुळे काय नाही, त्यामुळे ती एका परिवारापुरती ती शिवसेना झाली होती. हे जग जाहीर आहे, त्याच्या कुटुंबातले नातेवाईकातले किती लोक आहेत ते आहे सगळ्या गोष्टी. पण आता तुम्ही जर म्हणतात सावंतांवर असे आरोप आहेत की त्यांनी मराठा लॉबीचं राजकारण केलं, तुम्हाला केवळ मराठा समाज म्हणून त्यांनी जवळ केलं आणि शिवसैनिक असून त्यांच्यावरती अन्याय केला, आता त्यांनी उघडपणे आरोप केलाय पत्रकार परिषदेत, त्याच्यावर तुमचं उत्तर काय? असं जातीपातीवर राजकारण होत नसतं आणि कधीच झालेलं नाही, म्हणजे असं होतच नव्हतं. आता मोहोळला ते दिलं एससी कॅन्डिडेट, तो धनगर समाजाचा होता, खाटी धन खाटी नाही नाही, माझ्या बाबतीत ते मराठा समाजाचा काय संबंध नाही त्याचा. आता करमाळ्यात मग तसाच आरोप झाला? नाही नाही, मग एक सांगतो, करमाळ्यातला माझ्याबद्दल बोलताना तुम्ही, मग ज्या वेळेला इथे शेवाळे पालकमंत्री म्हणून होते, म्हणजे आपल्या सोलापूरला संपर्क प्रमुख होते त्यावेळेला इथं, मग त्याच्यावर आरोप आम्ही तुम्ही केला का, तुम्ही फक्त ओबीसीला बघता, आम्ही नाही बघत ना तसं. मग ते ओबीसी होते, मग महेश कोटे ओबीसी होते, असं नसते तसं. आपल्या सुईचं ते सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेशन लोकांनी समोर करतात, लोकांना असं छाप पडतात की अशा सगळ्या गोष्टी होऊन जातात. पण तानाजी सावंतवरती फक्त महेश कोटेंनीच आरोप केले नाही, करमाळ्यात झाले, बार्शीत झाले आरोप, मी 4-5 म्हणजे तुम्ही तानाजी सावंतची एवढी बाजू घेताय, पण त्यांच्यावरती आरोप करणारे तितक्या संख्येने आहेत, म्हणजे काय नक्की त्यांचं राजकारण खरंच चुकीच्या पद्धतीने चाललंय का ते दबावाच्या राजकारणात काम करतात किंवा काय? सगळ्या एकंदरीत राजकीय कॅल्क्युलेशन म्हणजे राजकीय गणित सगळे काही फार चुकते, जसं भाजपचे गणित पण चुकलेले आहेत की जवळजवळ त्यांच्या अपेक्षा होती की आपण एकटा स्वतंत्र पक्ष आपण सत्ता स्थापन करू, त्यांनी 100 आले, असं चुकत असते. आता कुणाला वाटलं होतं का मुंडेताई पडतील किंवा राम शिंदे पडतील किंवा शिवतारे पडतील, अशा घटना काही घडत असतात, उदयनराजे घडत असतील अशा. मग तुम्हाला वाटलं होतं का शाजी बापू निवडून येतील? 5 पडले, मग पडल्यावर आरोप करणं साहजिकच आहे ना. आता मी मागच्या वेळेला पडलो होतो, मी नाही करत आरोप कोणाचे, माझ्या मतदारसंघात कोण काँग्रेसचे लोक सभा घेतले नाहीत, माझ्या काँग्रेसमध्ये कोण प्रचाराला आलं नाही केलं, अपयश स्वीकारायला पाहिजे. यश मत तर आपण स्वतःवर घेतो, अपयश मत तर दुसऱ्यावर ढकलतो, हे चुकीच आहे. कोट्यावर ढकलता नाही, कोट्यावर नाही ढकलत मी, त्यांनी बंडखोरी केलं म्हणून, बंडखोरी केली त्यांनी. आता माझ्यावर त्यांनी पक्षाचं दुसऱ्या तिकीट घेतलं असं चाललं असतं. मागच्या वेळेला बाळासाहेब शेळके हे राष्ट्रवादीचे तिकीट घेऊन उभारले होते, पार्टीचे तिकीट घेतले होते, यांनी पार्टीचे तिकीट दुसऱ्या पार्टीचं घेतलं असं चाललं असतं. हे सोडून गेले, ही बंडखोरी झाली ना.
आणि नेहमी कॅल्क्युलेशन मध्ये लोकांना गप्लट ठेवायचं. एकीकडे सुभाष देशमुखचं पोटू लावायचं, एकीकडे पालकमंत्र्याचं लावायचं, एकीकडे खासदारांचं लावायचं, एकीकडे मुख्यमंत्री लावायचं, आणि शेवटपर्यंत म्हणायचं मी मातोश्रीचा. हे चुकीचं आहे ना असं. माने साहेब, शहर मध्य मतदारसंघात आपण आता काम करायचं चालू आहे. या शहर मध्य मतदारसंघात एमआयएमच्या उमेदवाराला दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली. आगामी काळात या मतदारसंघातली एमआयएमची घोडदळ रोखण्यासाठी शिवसेना म्हणून तुम्ही काय करणार आहात तिथं, आणि विकासाचे कार्यक्रम किंवा काय त्या एमआयएमची वाढलेली मतं किंवा मताधिक्य हे आगामी काळात रोखण्याच्या दृष्टिकोनात काय प्रयत्न राहतील? एमआयएमची मतं वाढलेली म्हणजे खरं हे सगळं आम्ही काँग्रेसने ही एमआयएमच मोठी केलेली आहे. म्हणजे पूर्व त्याचा जन्म आहे सोलापूर मध्यमध्ये जो झालेला आहे ते काँग्रेसनं मोठे केलेलं आहे आणि त्याची फळं आता ते सगळ्याला भोगावं लागतात. हे आपल्याला माहीत असेल या सगळ्या गोष्टी कोण केल्या आणि कशासाठी केल्या. मागच्या वेळेचे उमेदवार होते त्यांना कोण मोठं केलं होतं त्याचा इतिहास बघा तुम्ही. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तो एक पक्ष म्हणून लढतोय, त्याची आपण आपलं कार्य आपलं काम आपलं जे पक्षाचं ब्रीदवाक्य आहे ते आपण घेऊन पुढे जायचं असतं. आणि प्रत्येक वेळेला प्रत्येकाला वेगळंवेगळं चॉकलेट किंवा वेगळेवेगळे कॅडबरी देऊन लोक ऐकत नाहीत. आता लोकांना हे समजून चुकलेलं आहे की आता आपल्याला आपण स्वतंत्र लढलं पाहिजे आणि आपण स्वतंत्र आपण आमदार झालं पाहिजे ही सगळ्याची इच्छा आता व्यक्त झालेली आहे. यावेळेला सुद्धा चॉकलेट बेर्याला चॉकलेट दिलंच. यावेळेला बेर्यांनी तलवार काढून उभारली होती. आता चॉकलेटचा विषय संपला, आता कॅडबरी दिली बेर्याला. बेर्याची लगेच गुमजाव झाली. मोची समाजाला निर्माण केलं तिथं की मोची समाजाला महापौरापर्यंत तिथं ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यांनाही समजूत काढली की तुलाही एमएलसी देतो म्हणून काढले. असे या सोलापूर जिल्ह्यामध्ये 50 वर्षांमध्ये किती एमएलसी दिल्या आणि किती जणांना चॉकलेट दिलं याची काही कल्पनाच नाही. कुठल्या कारणाने आणि कशासाठी आणि कोण एमआयएमला वाढवलं काँग्रेसमध्ये? कारण तुम्ही पूर्वी होता काँग्रेसमध्ये. नाही, मी काँग्रेसमध्ये होतो. आता तुम्हाला इशारा कापी राहत आहे. नाही, तुम्ही त्यावेळेला होताच की. पण तुम्ही एक प्रकारे महेश कोल्हेवर अन्याय केला असं तुमच्यावरती म्हणणं आहे की ते 5-7 वर्ष कॉलनी शिवसेनेत काम करत होते, तुम्ही 10 दिवसामध्ये बाजी मारली. हे काय सहजासहजी राजकारण जाणणाऱ्यांना माहिती की उमेदवारी सहज मिळत नाही अशी, त्यामुळे तुमच्यावर आरोप होऊ लागले? नाही, मी माझं कॅलिबर मी पटवून देण्यासाठी प्रयत्न करत होतो. शिवसेना ही महानगरपालिका किंवा आमदारपुरती मर्यादित नसावी, ती ग्रामीण भागामध्ये विकास सोसायटी असू द्या, मार्केट कमिटी असू द्या, जिल्हा मध्यवर्ती बँक असू द्या, सहकारी संस्था असू द्या, सहकारी कारखाने किंवा प्रायव्हेट कारखाने असू द्या, त्यांना एक असा चेहरा पाहिजे होता की त्यांना सगळ्याला घेऊन जाणार. मर्यादित महापालिकेपुरतं आणि महापुरतं आमदार एवढंपुरतं मर्यादित नसावं. आणि त्या दृष्टीनं मी सोलापूर जिल्ह्यामध्ये काम करतोय. आपल्याला सगळ्याला कल्पना आहे, मी जिल्हा मध्यवर्ती बँकेवर मागचे 25-30 वर्ष झालो होतो. दूध जिल्हा दूध संघात आहे, मार्केट कमिटीत आहे, शिक्षण संस्था आहेत, कारखाने आहेत. हे सर्व असणारा चेहरा त्यांच्याकडे सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यांना अपेक्षित होतं. त्या पद्धतीनं त्यांनी एक अभ्यास केला की बाबा आपल्याला एक कार्यकर्ता आपल्या पक्षामध्ये येतोय मिळतोय आणि याचा सोलापूर जिल्ह्यामध्ये थोडाफार परिणाम होईल म्हणून त्यांनी स्वीकारलेला. तुम्हाला शिवसेनेत जाऊन बरं झालं का चूक झाली असं वाटतं? नाही नाही नाही, मला चूक नाही झाला. मी खूप विचार करूनच मी शिवसेनेत गेलेला आहे. मी विधान परिषदेची सावंतची जागा रिकामी झाली असेल किंवा अजून कुणाच्या पुढे भविष्यामध्ये होतील, मी काय सुभाष चव्हाण नाही, करामारी रुपणार नाही की मला अचानक कोणतर आणून दिलं. आता एवढं सगळं झालं आणि काय मला परत कोठे ताते व्हायचं नाही. तुम्ही ज्यावेळेला लोकप्रतिनिधी विधानसभेतनच पुन्हा निवडून जाणार, विधान परिषदेसाठी आग्रही राहणार नाही? मी एक आहे, लाईनीत मिळाल्याशिवाय कुठली गोष्ट मिळत नाही. राजकारणामध्ये एक्झिट व्हायचं नसतं कधी. म्हणजे आज तुम्हाला आताच उदाहरण दिलो की जस्ट उदयनराजेंच्या विरोधात कोण उभारले ते आणि निवडून आले, त्यांचं वय पण 80 वर्षाचं. आणि काय असं काम करत राहायचं, लोकांच्या जनतेत राहायचं, समोर राहायचं. आज आमचं सरकार आहे, आज एवढंच की भांडून आणायचं काम आहे आमच्याकडे. आता मोर्चा आंदोलन करून मीडिया पुढे नुसतं काय ते
फिनिशिंग करून मीडिया बघितलं की नाही आवाज उठून असलं नाही मला करायचं. आता सत्तेत आहे मी, सत्तेत असताना काही गोष्टी मला करावं लागणार आहे आणि मी करणारच ते. वेळ पडले तर तिथेही आंदोलन करेन, वेळ पडलं तर तिथेही मी काही गोष्टी करेन. महाराष्ट्रात जे आता सध्या पेचाचं वातावरण दिसतंय भाजप शिवसेनेमध्ये, हे तुम्हाला एक माजी आमदार म्हणून काय वाटतं, याच्यात कसं सोल्युशन निघेल? काही नाही, दोन चार दिवसात मुख्यमंत्र्यांचा पहिला शपथ देईल, उपमुख्यमंत्री काय आता ठरतील ते होईल आणि त्यानंतर पुढच्या 8 दिवसांमध्ये सगळं सेटल होईल आणि सुरळीतपणे काम 9 तारखेच्या तर आपल्याला सगळं मंत्रिमंडळ स्थापन करायचं. कोणाचं होईल मुख्यमंत्री आणि काय म्हणजे? नाही, हा अधिकार माननीय उद्धव साहेबांचा अधिकार आहे आणि हे आमच्या पक्षापुरतं उद्धव साहेबांना अधिकार, हा अधिकार मी बोलू शकत नाही. महायुतीचाच सरकार येणार आणि पूर्णपणे 5 वर्ष काळ चालणार. बाजार समितीचं सभापती भविष्यात काही? नाही, भाजपचं बाजार समिती ही भाजपकडे. नाही, मी 5 वर्ष नाही, मी 20 वर्ष बाजार समितीत आहे. मला एवढं काय त्याचं अट्रॅक्शन राहिलेलं नाही आणि एवढं काय त्याच्यात गोडी राहिलेलं नाही. मी 2 वेळा राजीनामा दिलेला आहे, 2 वेळा राजीनामा परत त्या जागेवर मी आलेला आहे आणि बाजार समिती ह्या दृष्टीने फार म्हणजे हे नाही आहे. आपण पालकमंत्री चांगलं काम करते, त्यांना सहकार्याची भूमिका निश्चितपणे. नाही, तरी पण पालकमंत्री आमच्याच पॅनलमध्ये आहेत ना आणि माझे आपल्याला तिथली काय अडचण नाही आहे आणि आपण ज्या काय कामं होतील तेही चांगलं काम करतात. कदाचित उद्या त्यांना कॅबिनेट मंत्री मिळाल तर अजून चांगली त्याच्यात कामात आपण भर घालू.